आजी लेकी आज पुत्र एवढ्या मायनी कोणी भी बोललं नाही बघ. किती गाड आहेस तू, नाही ऐकलंय तुझ्या बद्दल. पण त्या परस बी उजवी आहेस. घ्या पोरांनो फळ, लागतील तेवढी घ्या. आजी हे घ्या. हे ग काय लेकी, फळाचं कसलं दान? देवानं तुमच्यासाठीच घडवली आहेत ना ती. पण ती फळं आणण्याचं कष्ट आपण घेतलं ना आजी. घ्या बरं. आजी म्हणतीस नव मासं मोल नाही करायचं. मोल नव्हेच, ही प्रेमाची भेट समजा नातीकडून. नाही ले, इतक्या मायानं हाक मारलीस, भरून पावले बघ. असं नाही, काहीतरी तर घ्यावंच लागेल. माझे पिताश्री म्हणतात, कोणाकडून आपण काही घेतलं तर त्याच्या बदल्यात आपणही त्यांना काहीतरी द्याव. हे नाही तर हे फूल तरी घ्या. माझी आठवण म्हणून. देवच कल्याण करी, आयुष्य गेलं फळ ऐकण्यात. पर आज पतूर इतकं समाधान कवा भी मिळालं नव्हतं बघ. हेच मोल अनमोल आहे बघ. चल येते म्या, पुन्हा तुम्हाला फळ लागतील तर या. असं कसं, आपण आजींकडून एवढी फळं घेतली आणि त्यांना काहीच नाही दिले तरी त्या इतक्या आनंदी. असेही असतात काही लोक, अपेक्षा न ठेवता इतरांसाठी काहीतरी करतात. पण देव त्यांच्या पुण्याचं मोजमाप करतच असतो. आणि त्यांना त्याचं फळ देतोच. आली बघा तुमची म्हातारी, बघा आज तरी काय आणलंय का. काली फुकट सगळ्यायला कवा धरला वाट बघते तुझी. किती उशीर केलास, बरते जाऊ दे. आजची कपाई दे, चल काढ बाईक काढ की. नाही रे, काय बी कमाई नाही झाली आज बी. कमाई नाही झाली? अग मग घरला कशाला आलेस थेरडे, तिकडेच उलटायचं ना. अग त्या माळावर पडली असतीस तर त्या बागाच तरी पोट भरलं असत, तेवढा तुझा काहीतरी उपयोग झाला असता. काय बोलते सून बाई? काय चुकीचं बोलते? हा काय चुकीचं बोलते? अग नुसता खायला काय आहेस घरात तू. आणि हे काय, हे काय तू म्हणाली होतीस आज तुझी कमाई नाही झाली, मग तू नेलेली फळं आहेत कुठं? हा सांग. ते मी आव गेलेली असतील ही ना, नाहीतर गावभर ड्युटी नाच होत फिरत असते की लेक्सून मला खायला घालत नाहीत. आणि वर्ण वरबडून खाते एवढी थडर कुठली. आई 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 ग.